लॉकडाऊन नंतर पर्यटन क्षेत्र सर्व नियमावलीचे पालन करत सुरू झाले. माथेरान थंड हवेचे ठिकाण येथे लॉकडाऊन नंतर पर्यटन क्षेत्र सर्व नियमावलीचे पालन करत सुरू झाले. माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे. येथेही पर्यटकांना तोंडाला मास्क लावून सर्व नियमांचे पालन करत प्रवेश दिला गेलाय. मुंबई पुण्यापासून जवळचे थंड हवेचे ठिकाण वाहन मुक्त असलेले लोक माथेरानला पहिली पसंती मिळते. रोजच्या गडबडीतून दोन दिवस शांत वेगळेपणा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या माथेरानमध्ये पायी चालणे, घोड्यावरील रपेट, हात रिक्षा, येथील मिनी ट्रेनची मज्जा आणि नकळत पर्यटकांच्या हातातून खाद्य हिसकावून नेणारे येथील माकडे, त्यातच पर्यटकांबरोबर व्यावहारिकदृष्ट्या येथील नागरिकांनी प्रामाणिक पानांचे अनेक उदाहरण कायम केलेली आहेत. बरोबर परत करणारे माथेरान करणाऱ्या माथेरानकरांच्या या वेगळेपणाची गोष्ट मुळीच माथेरानकरांच्या या वेगळेपणाच्या गोष्टीमुळेच लॉकडाऊन नंतर पर्यटकांनी माथेरानमध्ये येऊन माथेरानकरांना तारले आहेत. अभी हमसे मुंबई से यहाँ थोड़ा वेदर चेंज के लिए आए हैं, तो फॉग वगैरह देख के थोड़ा और अच्छा लग रहा है. बहुत प्रेटी है वेदर और थोड़ा ठंडी भी है, तो मुंबई से यहाँ आके थोड़ा बहुत अच्छा फील हो रहा है. और फॉग तो इस बार थोड़ा ज़्यादा ही है, तो अच्छा लग रहा है हम लोग को. क्लाइमेट थोड़ा अच्छा है, ठंडा ज़्यादा बारिश भी नहीं है, तो थोड़ा चलने में भी थोड़ा अच्छा लग रहा है. ठंड क्लाइमेट है ऐसे, मतलब ये नहीं कि ज़्यादा गर्मी है या ज़्यादा बारिश है. हाँ अच्छा क्लाइमेट है, बहुत प्लीजेंट है अभी. मतलब ऐसे लोगों को आना चाहिए अभी माथेरान में ये टाइम पे. अच्छा क्लाइमेट है, अच्छा टेम्परेचर है, तो ले सकते हैं, नेचर की वाइब ले सकते हैं. फॉग ऐसे ताजा घडामोडींसाठी आधार न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.